पनवेल तालुक्यातील हरिओम सामाजिक मित्रमंडळ यांचा पनवेलचा राजा चिंतामणी हा 10 दिवसांचा बाप्पा विराजमान झाला होता. अखंड पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला या बाप्पाचं चैतन्यपूर्ण वातावरणात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आलं. यावेळी विसर्जन मिरवणुकीत पनवेल नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी उपस्थित राहून डीजेच्या तालावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं. हरिओम सामाजिक मित्रमंडळ गणेशोत्सवाचे यंदा 14वं वर्ष होतं. यंदा 25 फुटांची अतिभव्य गणराजाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. या 10 दिवसांमध्ये हरिओम सामाजिक मित्रमंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवले. महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवर तसंच हिंदी सिनेमासृष्टीवर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना रायगड सांस्कृतिक कला मंडळ राज्य पुरस्कृत संघटनेच्या तर्फे 2024 वर्षीचा कोकणरत्न पुरस्कार सोमवारी 23 सप्टेंबर रोजी माणगावमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं ते माणगावमध्ये येणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अजय मोरे यांनी सांगितलं. उरण तालुक्यातील इंडियन ऑइल अदानी व्हेंचर नवघर टर्मिनल यांच्या CSR फंडातून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवटणेसाठी 4 कॉम्प्युटर, 2 लॅपटॉप, 1 प्रिंटर, 1 झेरॉक्स मशीन आणि 2 टेबल भेट देण्यात आले. गोवटणे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिता म्हात्रे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना निर्भय म्हात्रे यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी अदानी टर्मिनलचे COO अतुल खराटे यांनी सांगितलं की आपण ग्रामीण भागातील मुले आणि आदिवासी मुलांचं देणं लागतो. मुंबईच्या बाहेर पण जग आहे त्याची जाणीव ठेवून टर्मिनलच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. उरण तालुक्यातील कोपरोली येथील श्री भरकादेवी आईस्क्रीम पार्लर दुकानात हरवलेल्या स्थितीत आढळून आलेल्या एका चिमुकल्या मुलीला कोपरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी पालकांच्या स्वाधीन केलं. कोपरोली नाक्यावरील श्री भरकादेवी आईस्क्रीम पार्लरमध्ये ही चिमुरडी रडत असलेली आढळल्यानंतर दुकानदारानं ही बाब कोपरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिली. ही चिमुकली पप्पा मम्मी व्यतिरिक्त काहीही बोलत नव्हती, त्यामुळे निर्भय म्हात्रे यांनी एक मेसेज आपल्या सर्व सहकाऱ्यांना पाठवला. यावेळी कोपरोली गावातील भाडोत्री रहिवाशांची मुलगी हरवली असल्याचं दिसून आलं. निर्भय म्हात्रे यांनी त्या चिमुकल्या मुलीला आईस्क्रीम खाऊ घालून तिच्या वडिलांना स्वाधीन केलं. खालापूर पोलीस लाईन बॉईज यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. गेली अनेक वर्ष पोलीस लाईन बॉईज गणेशोत्सव साजरा करत आहेत. अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचं विसर्जनामुळे पोलीस बंदोबस्त असतो, त्यामुळे पोलीस परिवाराला एकत्रित सण साजरा करता येत नाही. त्यामुळे पोलीस लाईन बॉईज गणपतीला दरवर्षी 11व्या दिवशी निरोप देतात. गेले 11 दिवस अनेक भाविकांनी येथे येऊन दर्शन घेतलं. यावेळी पोलीस लाईन बॉईजने पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्था यांना आरतीचा मान दिला. माणगावमध्ये गेले 22 वर्षांची परंपरा असलेल्या साईनगर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षीचा संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती हा चलचित्र देखावा माणगावकरांचं खास आकर्षण ठरला. चलचित्राला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मिळालं. माणगावमधील साईनगरमधील विविधतेतून एकता दाखवणाऱ्या या साईनगर मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची गेली 22 वर्षांची परंपरा कायम राखली. तरुण पिढी भक्ती मार्गापासून दुरावली आहे, युवा पिढीने आध्यात्मिक मार्गाकडे वळावं असा संदेश चलचित्रातून देत असल्याचं अध्यक्ष गणेश दूरकर यांनी सांगितलं. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करणार असं जाहीर वक्तव्य केल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शिवसेना पक्षातर्फे शिवसेनेच्या नेत्या मानसीताई दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग बसस्थानकाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करून बॅनरवरील त्यांच्या फोटोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी चपलेने चोप देत निषेधाच्या घोषणा दिल्या. गणेशोत्सव काळात नागोठणे शहर आणि ग्रामीण विभागात कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याची आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. नागोठण्यातील अंबा नदी किनारी विसर्जन घाटावर मोठ्या उत्साहानं संपन्न झालेल्या नागोठणे पोलीस ठाण्यातील बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक सहभागी झाले होते.
पेण तालुक्यातील जावळी ग्रामपंचायत हद्दीत अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात आदिवासी वाड्या असल्याने या भागातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या उद्देशानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग यांच्या वतीनं सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न झालं. या शिबिराचा ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल 101 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग सेवा देणारे फॅमिली फिजिशियन डॉक्टर करण वाघमारे, दंतचिकित्सक डॉक्टर राऊत, डॉक्टर हिना सचदेवा, मयूर पाटील, रोशना दळवी यांनी सहकार्य केलं. वादळवारा लाईव्ह सडे न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.